भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे दर तिसऱ्या दिवशी गौरींचे परंपरेनुसार पूजन केले जाते. निरोगी आरोग्य, सुख समृद्धी, ऐश्वर व भरभराटी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची मंगलमय व उत्साही वातावरणात शुभम सिद्धी अपार्टमेंट डोंगळे नगर प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी विलास महाले यांच्या घरी आगमन झाले. पर्यावरण पूरक आणि प्रबोधनात्मक असा देखावा महाले कुटुंबियांनी उभारला होता. आगमन, महापूजा, भंडारा असे धार्मिक वातावरण यावेळी बघायला मिळाले. प्राण प्रतिष्ठा, गौरीची स्थापना हा आगमनातील महत्वाचा भाग आहे. गौरी आगमनापूर्वी पूर्ण साचा तयार केला जातो. सामनातील मुखवट्याचे पूजन करून रांगोळीने काढलेल्या लक्ष्मी पावलांनी गृहिणी ज्येष्ठ कन्या गौरीला घरी आणतात. यावेळी शंखनाद वाद्य वाजविले जातात. गौरीचे कौटुंबिक स्वागत झाल्यानंतर त्याच्यावर मुखवटे ठेवून औक्षण करून आरती केली जाते. गौरीसाठी 56 भोगांचा नैवेद्यही यावेळी तयार करण्यात आला होता. महाले कुटुंबीय गेल्या 10 वर्षांपासून गौरी गणपतीची भावपूर्ण स्थापना करीत आहेत. येणारे गौरी गणपती हे त्यांच्याकडे सुख समृद्धी घेऊन येतात. परिसरातील नागरिकही महाले कुटुंबियांच्या गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट बघत असतात. यावेळी प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी विलास महाले यांच्या घरी गौरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. महालक्ष्मीचे आमच्याकडे यावर्षी 10वे वर्ष आहे. दरवर्षी आमच्याकडे महालक्ष्मी आनंद आणते. महालक्ष्मीच्या निमित्ताने वर्षभरात आम्ही पूर्ण जे पदार्थ करतो नैवेद्यासाठी म्हणा किंवा आपले करंजा, लाडू, सर्व काही प्रकारचं आम्ही अन्न तयार करतो. महालक्ष्मींना जीव घालतो आणि सर्व कार्य आनंदात व्यवस्थित पार पाडतो. महालक्ष्मीच्या आगमनाने आमच्या घरात सुख शांती आणि समाधान नांदते याचाच आम्हाला समाधान आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे ग्राहक वर्ग, मित्र परिवार, व्यापारी वर्ग येतात आणि एक आमच्याकडे एक असा सोहळा होतो की त्याच्याने आनंद निर्माण होतो. म्हणून आम्हाला फार ह्या कार्यक्रमाचा आनंद होतो.